रिफायनरी येणार मी आणणार, माझं बोलणं आहे मंत्र्यांशी, ते संबंधित कंपन्यांशी बोलत आहेत आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी, मोठा रोजगार इथे तयार व्हावा, अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योजक पण यावेत आणि ते स्थानिक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं. केंद्र आणि राज्य शासनांच्या योजना भरपूर आहेत पण बँका त्यांना विशेष सहकार्य करतो. अरे बाबा माझ्या इकडे असेल आम्ही लोन देणं माझं काम आहे. उद्गार चिन्ह दुसरं राष्ट्रीय कोण घ्या, MSME राष्ट्रीय असो कुठल्याही बँकेत कर्ज काही 5 कोटीपर्यंत उद्योजकांना विदाऊट गॅरंटी कर्ज अशा विविध योजना आमच्या आहेत. साहेब महाराष्ट्रात किती सिटी केस वाटतील मला? पुनर्गठनाविषयी शेतकऱ्यांचा अत्यंत अडचणी झाल्या. पुनर्गठन कर्जाचं बँका ऐकत नाही आहे. बँकेचं नाव सांगा, मी बोलतो बँकेशी. सगळ्या राष्ट्रीय बँका नाही ना सगळ्या, मला एक दोन बँकेची नाव सांगा तो पुनर्गठन. अमुक माणूस गेला आणि त्याला खरं मी बोलतो. नॅशनलाइज बँका प्रकरण आहेत ते रिजेक्ट करतात. सिबिल स्कोरमुळे नॅशनलाइज बँका प्रकरण रिजेक्ट करतात. MPA झालं तर कसं देणार? बँकेचा जो रेकॉर्ड आहे तो MPA म्हणजे तुम्ही ह्याच्यात गेला लॉसमध्ये आला तरी तुम्हाला कर्ज कुठली बँक जगातली देत का? या काही अटी आहे पाळायला लागतील. निवडणूक आलेली आहे सगळ्यांनी पक्ष भरले. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या निवडणूक आलेली आहे. पक्षाने दिले उमेदवार, सगळे खुश आहे, नाही मिळालं ते पण खुश आहे. जयंत पाटील पण येण्याच्या इच्छा आहे. कोणी येईल त्याचं आम्ही स्वागत करतो. चांगले माणसं आणि काँग्रेस लोट नको तो पाहतो अंगावर भाजपात यावं. चांगले भाजपमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे, ह्यामागचं कारण काय? कारण काय? माननीय मोदी साहेबांचं काम कार्य देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर 3रा क्रमांक आणण्याचं एवढं कठीण काम त्यांनी सोपं केलं का? ते आतापर्यंत कोण करू शकलं नाही. विकास, सर्वांगीण विकास, गरिबातल्या गरिबाचा विकास, महिलांना लखपती दिली अशा अनेक योजना, 54 योजना अशा आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.